सर्वात अगोदर तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. जसा भारतात गणेश उत्सवाची तयारी ही जोरदार चालू आहे, तशीच अमेरिकेतही बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार चालू आहे. सर्व भारतीय किराणा दुकानात छान छान मूर्त्या आल्या आहेत, डेकोरेशनचं साहित्य आलं आहे. आणि दरवर्षी मी गणपती बसवते त्याप्रमाणे याही वर्षी मी गणपती बसवणार आहे. तर उद्या आहे गणेश चतुर्थी आणि उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तर आज आम्ही चाललो आहोत गणपतीची मूर्ती बुक करण्यासाठी आणि जे पूजेला साहित्य लागतं ते घेण्यासाठी. आणि बाकीचं पण थोडं डेकोरेशनचं घ्यायचं आहे मला, जे लागणार आहे साहित्य ते पण सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते इथं तयारी कशी चालू आहे ते गणपती उत्सवाची. काय गुलाबजामून? नाही नाही, मोतीचे लड्डू आहेत. इथे मोदक आहे, मोदक. आणि इथे आहे फुलं, झेंडूचे फुलं. हे घेऊ ना आपण हा. इथे नारळ आहेत, मी एक नारळ घेणार आहे. इथे नारळ असे पूर्ण सोललेले मिळतात. आणि इथे पान आहेत पूजेसाठी. इथे पण पानं ठेवले आहेत पूजेसाठी. हे डेकोरेशन, ही रांगोळी मॅट आहे. हे आहे $18. इथे आसन आहे गणपतीसाठी. इतना छान छान मूर्ती एकदम. गणपतीची शॉपिंग ही पूर्ण झाली आहे. सगळं जे गणपतीला पूजेसाठी लागतं ते सगळं मिळालं मला. आणि ते सगळं मी घेऊन आले आहे. आणि थोडं डेकोरेशनचं पण साहित्य घेऊन आले आहे मी, इंडियन मार्केटमधून नाही दुसऱ्या शॉपमधून. आणि गणपतीची मूर्ती पण आम्ही घेऊन आलो आहोत. आणि मूर्ती तुम्हाला आज मी नाही दाखवणार, ते उद्या तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर मी गणपतीसाठी काय काय शॉपिंग केली आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर सर्वात अगोदर तर मी हे 10 पान आणले आहेत पूजेसाठी. हे 5 फळ आहेत, नारळ. आणि ते नारळ हे असं सोलूनच मिळत, त्यामुळे हे नारळ असं आणले आहे. सुपारी आणि ही केळी, ही अख्खी अशीच ठेवणार आहे मी. आणि सर्वात जास्त आवडलं मला म्हणजे हे मोदक बनवण्यासाठी मोल्ड.
हा मोदकचा मोल्ड आणला आहे आणि ह्याची प्राइस आहे 3.79 डॉलर, म्हणजे जवळपास 260 रुपयाला हा एक मोदकचा मोल्ड मिळाला आहे आणि प्लास्टिकचा आहे हा. बाकी मी दुसऱ्या शॉपमधून शॉपिंग केली आहे, तिथून मी असे एलईडी हे एलईडी कॅन्डल्स मिळाले मला. हे सिल्वर कलरचे आहे आणि हे असे रेड कलरची, हे समोर ठेवेल डेकोरेशनसाठी. आणि हा हे एक आणला आहे मी बोल, कारण यामध्ये मी हे जे फुलं घेतले आहेत कमळाचे ते फ्लोटिंग आहेत, तर मी यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती हे कमळाचं फूल ठेवेल. हा एक आणि हे सगळं मी $1 शॉपमध्ये गेले होते, तिथं सगळं $1 मिळतं, तिथून आणलं आहे मी हे $1. आणि हा पॉट आणला आहे, यामध्ये मी जे रिअल फ्लावर आणणार आहोत उद्या ते ठेवणार आहे मी यामध्ये. आणखीन एक छान म्हणजे मी अशा कॅन्डल आणल्या आहेत गणपती समोर लावायला, आणि त्याच्या खाली अशी प्लेट आहेत, या प्लेटवर अशा हे कॅन्डल ठेवेल मी, दोन आणले आहेत. आणखीन काय आणखीन हा आणि हे माझे एकदम देवाचे भांडे वगैरे सगळं घासून झालं आहे, तर अशा प्रकारे माझी उद्याची पूर्णपणे तयारी झाली आहे. तर अशी ही गणपतीची मी तयारी केली आहे आणि बाकी तर सगळं तुम्हाला उद्या गणपतीची मूर्ती किंवा बाकी जी सगळी सजावट आहे ते उद्या तुम्हाला बघायलाच मिळणार आहे नेक्स्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे तो व्हिडिओ कधी येईल माहिती नाही, पण उद्या ते आम्ही सगळं करणार आहोत. तर असा होता हा आजचा एवढा व्हिडिओ आमच्या गणपतीच्या तयारीचा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.